सारे जहां से अच्छा या महावीर काला दालनातील जगातील सर्वात मोठ्या पेन्सिल चित्राच्या द्विशतकपूर्ती निमित्त आयोजित संकल्प नगर नवनिर्मिती हे प्रदर्शन प्रमोद कांबळे यांनी भरवलंय. दिनांक 15 ऑगस्ट 2017 पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलंय. नगरकरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन प्रमोद कांबळे यांनी केलंय. आज या ठिकाणी नगरच्या महावीर कला दालनामध्ये जे पेन्सिल चित्र आहे सारे झांसांच्या, त्याला या येत्या 15 ऑगस्टला 20 वर्ष तयार पूर्ण होत आहे. त्याचा द्विशताब्दी सोहळ्यानिमित्त एक आगळंवेगळं असं प्रदर्शन या ठिकाणी आम्ही भरवलेलं आहे. त्या प्रदर्शनामध्ये नगर हे भविष्यातील कसं पर्यटनस्थळ होऊ शकतं अशा विविध प्रकारच्या 11 मॉडेल्स 11 थीम 11 रचना आम्ही तिथं मांडलेल्या आहेत. त्याची संकल्पना ते काय आहे, ते विषय काय आहेत, विविध विषय वापरले आहेत. त्याच्यातून आम्हाला नगर शहर हे पर्यटन केंद्र व्हावं, जागतिक पर्यटन केंद्र व्हावं याच्यासाठीचा तो प्रयत्न, त्याची सुरुवात आम्ही या प्रदर्शनाच्या माध्यमातून करतो. तर 20 वर्षापूर्वी ज्यावेळी मी हे चित्र केलं त्यावेळी तो छोटासा एक प्रयत्न होता की नगर पर्यटन नगरमध्ये आल्यावर बघायला काय लोकांना, तर असं काहीतरी असावं हे आम्ही केलं. त्यानंतर मग आम्ही मी बरंच विशाल साई प्रोजेक्ट आहे किंवा साईबाबांची 8 अकरा फूट मूर्ती आणि तो एक प्रोजेक्ट करायचा प्रयत्न केला, पण त्याला फारसं यश आलं नाही, ते समजलं नाही. त्यानंतर मग मी कलर सिटी हा प्रोजेक्ट केला की नगर शहर वेगळ्या प्रकारे रंगवून टाकतो. असं रंगवलेलं शहर हे एकदम प्रेक्षणीय शहर म्हणून ओळखलं जाईल आणि त्याची शहराची वेगळी ओळख तयार होईल. मग ती देखील एवढी प्रत्यक्षात आली नाही ती संकल्पना. आणि मला सगळे माझे पत्रकार किंवा इतर मित्र म्हणत होते का रे प्रमोद काय 20 वर्ष होत आहे चित्र, त्याच्यानंतर तू काय केलं? तर मी म्हटलं की थांबा, थोडं थांबा, मी नक्कीच काहीतरी तुम्हाला याच्यामध्ये करून दाखवेन, काहीतरी करतो आहे मी. काय करतो आहे हे तुम्हाला समजत नव्हतं, पण मी इतके दिवस मी मास्कचं कलेक्शन करत होतो, जगभरातले मास्क बोलले 40 देशांचे मास्क माझ्याकडे आहे. त्यानंतर मग कॉफी मगचं कलेक्शन सुरू झालं, मग ते खूप जवळजवळ माझ्याकडे 1700-1800 जवळपास माझ्याकडे मग आहे कॉफी मग. मी विचार केलं की या सगळ्याचं एक खूप चांगलं म्युझियम असू शकतो. आमचे मित्र आहेत सुरेंद्र धर्मजी, त्यांच्याकडे तसं कासवांचं कलेक्शन आहे, त्यांच्याकडे खूप असंख्य प्रकारचे कासव आहेत. आणखी एक मित्र आमचे संजय जोळी, त्यांच्याकडे चमच्यांचं कलेक्शन आहे, चमच्यांच्या माध्यमातून आणखी एक वेगळं संग्रहालय आहे. तर असे विविध विषय, जसं सचिन तेंडुलकरचं संग्रहालय आम्ही करतो आहे. नंतर या मी या माध्यमातून सर्व नगरकरांना एक आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या प्रदर्शनाला भेट द्यावी. सकाळी 10 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुलं आहे आणि त्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन आपल्या सूचना सांगाव्यात. आपण काय मला मदत करू शकता, त्या मदतीबद्दल देखील माझी अपेक्षा आहे की तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये तुम्ही काय वाटा उचलू शकता. मला तर हे करायचं आहे, नगरकर म्हणून तुमचं जर या शहरावर प्रेम आहे, तुम्ही काय वाटा उचलू शकता तो तुम्ही माझ्या समोर. मी प्रमोद रामदेव भवसेकर हायस्कूलमध्ये ड्रॉइंग टीचर आहे. सरांचं जुना संपर्क आहे, जुना संबंध आहे. आज प्रमोद कांबळे सरांनी जे एवढं मोठं विश्व निर्माण केलं त्याच्या मागं त्यांची तळमळ आहे आणि ही तळमळ त्यांनी नगरसाठी व्यक्त केलेली या प्रदर्शनात. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आज नगरमध्ये इंडस्ट्रीयल नाहीच आहे, त्यात बाहेरचे पर्यटक येण्यासाठी काहीतरी असावा, त्यासाठी काय करायचं, त्यासाठी एवढं मोठं त्यांनी त्यांची जी संकल्पना आहे ते या प्रदर्शनातून मांडलेलं आहे. माझं असं म्हणणं आहे की नगरकरांनी चल बाबा महावीर कला दालन शहरात आहे, खूप दूर नाही, तर इथे येऊन त्यांनी ते प्रदर्शन पाहावं, आपल्या नगरसाठी काय करता येईल, एक कलाकार एवढं झटू शकतो, एवढं करू शकतो, तर आपण त्यांना 7 तरी निदान द्यावी. आज मी भावसाहेब फिरदेत आहे, 3000 स्टुडंट आहे, मी पण विद्यार्थ्यांना आवाहन करणार आहे की तुम्ही हे प्रदर्शन जरूर पाहा, एवढीच माझी इच्छा आहे. थँक्यू. काय प्रदर्शनात काय काय ते? हां, प्रदर्शनामध्ये एक कासवाचं, या ठिकाणी एक धर्माधिकारी म्हणून सुरेंद्र धर्माधिकारी इंजिनियर आहेत, त्यांचं कासवाचं कलेक्शन आहे. तर त्या ठिकाणी सरांनी त्या कासवाचं कलेक्शन
की एका मोठ्या कासवाच्या इमारतीमध्ये ती कशी मांडायची संकल्पना, त्याचे प्रतिकृती मॉडेल करून ठेवलेले. त्यानंतर त्यांनी मास्क कलेक्शन केलेले सरांनी, तर ते मास्क कलेक्शनचं सुद्धा काय होऊ शकतं की बाहेरचे लोक का आकर्षित होऊ शकतात, कसे आकर्षित होऊ शकतात, तर त्याचं एक सुंदर प्रतिकृती त्यांनी बनवलेली आहे. त्यानंतर सरांनी इतर जे काही कलेक्शन केलेले आहेत त्याचं पण वेगवेगळ्या पद्धतीने त्याची मांडणी या ठिकाणी दाखवलेली आहे की ती फक्त आता साकार व्हावी ही आमची फार इच्छा आहे. आणि मी संजय जोशी, मी अहमदनगर मध्ये पत्रकारितेमध्ये पत्रकार क्षेत्रामध्ये मी काम करतो. यानिमित्ताने या प्रमोद कांबळेंशी संपर्क आणि प्रमोद कांबळेंच्या ज्या काही वेगवेगळ्या कल्पना आहेत त्या कल्पनांच्या विश्वामध्ये मी आकर्षक होतो. त्यांनी सुरुवात जी झाली ती 2007 साली त्यांनी इथं महावीर कला दालनामध्ये पेन्सिल स्केच वेगवेगळ्या प्रमुख व्यक्तींची काढणं करायला सुरुवात केली. 500 व्यक्तींची, जवळ 500 वर व्यक्तींची त्यांनी पेन्सिल स्केच उभ्या भिंतीवरती काढलेली आहे आणि त्या घटनेला आज 20 वर्ष पूर्ण होत आहे. 20 वर्षासारखा मोठा काळ या सगळ्या प्रकारच्या कृतीमध्ये आपल्याला दिसतो आणि ती जी भव्यता आहे, ती जे काही वेगळेपण आहे ते इथं पाहायला मिळतं. ते अन्यत्र कुठंही नाही, जगाच्या कानाकोपऱ्यात पण लोक हे पाहण्याकरता इथं नगरमध्ये येतात आणि अशी वास्तू नगरमध्ये इतकी दुर्लक्षित आहे, त्याच्याबद्दल माहितीच नाही, असं अशी भिन्नता या सगळ्या बाबत आहे. आणि प्रमोद कांबळेंनी गेल्या 20 वर्षामध्ये याच एका धर्तीवरती अजून 11 संग्रहालय संग्रहालय किंवा पर्यटन केंद्र पर्यटकांना कसे आकर्षित करता येईल, त्यांना इथं कसं यावंसं वाटेल, नगर आपलंसं कसं वाटेल, हे नगर माझं आहे कसं वाटेल, याकरता या सगळ्या संग्रहालयाची सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी मग म्युझियम संकल्पना मांडली, त्यांनी मगच 8-9 फूट उंचीचा अशी मगाचीच इमारत त्यांनी केलेली आहे. मगाच्या कानामधूनच त्यांनी लिफ्टची व्यवस्था, ट्यूबवेल लिफ्टची व्यवस्था अशी एक संकल्पना त्यामध्ये आहे. त्याच्या बेसमेंटला त्यांनी काही दुकानं असावीत किंवा मगच्या संदर्भातली सॉविनर शॉप्स असावीत असं त्यांची संकल्पना आहे. की अशी पुष्कळशी इमारती परदेशामध्ये तुम्हाला नेहमी पाहायला मिळतात आणि ती एक आकर्षण होऊन जातात पर्यटकांची. त्याच धर्तीवर त्यांनी मास्क म्युझियमची संकल्पना मांडली, तीही त्याच धर्तीवरती आहे. ती पण एक मास्कची 8-9 फुटाची 8-9 मजल्यांची इमारत त्यांना बांधकाम त्यांना अपेक्षित आहे आणि त्यामध्ये मास्कचे वेगवेगळे प्रकार, जगभरातून जे वेगवेगळे मास्क मिळतात, ती चेहऱ्यावर चेहरा चढवल्यानंतर जी तुम्हाला एक वेगळी अनुभूती येते की तुम्ही एक वेगळेपण अनुभवता तो त्यातून त्यांना साध्य करायचे. त्याच धर्तीवर त्यांनी सचिन तेंडुलकरांचा त्यांचा संपर्क आला. सचिन तेंडुलकरांचं एक संग्रहालय असं त्यांची त्यामागची संग